नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर महादेव जगताप। शेटनेट मराठी या मराठी विषयाच्या आणि सहाय्यक प्राध्यापक भरतीच्या संदर्भातील सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आणि पेट संदर्भातील सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी पेट परीक्षा दिली होती त्यातील पहिला पेपर ज्या विद्यार्थ्यांनी पास केलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आणि या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहोत। दिनांक 6 मार्च 2021 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ PhD ॲडमिशनच्या माध्यमातून त्या साईटवर एक नवीन पत्र त्या ठिकाणी टाकलं आहे आणि त्यामध्ये दिनांक 6 मार्च 2021 या पत्राच्या माध्यमातून जे तुमची ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे पेपर क्रमांक 2 ची त्या पेपर क्रमांक 2 संदर्भात म्हणजे दिनांक 13 मार्च 2020 रोजी सर्व विद्यार्थ्यांची जे विद्यार्थी पेपर क्रमांक 1 त्या ठिकाणी उत्तीर्ण झाले आहेत अशा विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा पेपर क्रमांक दोनची 13 मार्च 2021 होणार आहे। आता या संदर्भातील महत्त्वाची माहिती असे की PhD सेक्शनच्या माध्यमातून हे पत्र आपल्या PhD सेक्शनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे। यामध्ये डिस्प्ले ऑफ ॲडमिशन कार्ड फॉर PhD 2 विथ कॅन्डिडेट फोटो इन कॅन्डिडेट लॉग इन, या ठिकाणी ज्या पद्धतीनं मागील पेपरसाठी विद्यार्थ्यांना हॉल तिकीट किंवा ॲडमिट कार्ड त्या ठिकाणी टाकले होते अगदी त्याच पद्धतीनं इथंसुद्धा तुम्हाला तुमच्या ईमेलवर किंवा तुमच्या मोबाईल नंबरवर तसा मॅसेज येईल, त्यावेळेस तुम्ही तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे ते त्या ठिकाणी पाहू शकता। पेपर हे ॲडमिट कार्ड 8 मार्च 2021 रोजी त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होईल हे लक्षात घ्यावं। यानंतर जो काही पेपर क्रमांक 2 रिझल्ट आहे डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट ऑफ PhD 2 हा रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी 4 दिवसांनी म्हणजेच 17/3/2021 रोजी उपलब्ध असेल म्हणजे तुम्ही पाहू शकाल। तुम्ही त्यानंतर सर्टिफिकेट्स ऑफ फायनल रिझल्ट ऑफ पेट PhD 1 & PhD 2 इन कॅन्डिडेट्स लॉग इन, तुमच्या लॉग इन ID वर मग तुमचं जे काही PhD 1 & PhD 2 एकूण गुण प्राप्त झाले आहेत आणि PhD 2 ज्या विद्यार्थ्यानं पास केला आहे अशा विद्यार्थ्यांची कागदपत्र किंवा सर्टिफिकेट त्या ठिकाणी प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होईल आणि तो फायनल रिझल्ट 20 मार्च 2021 रोजी उपलब्ध असेल हे आपल्याला या एकूण माहितीवरून सांगण्यात येतं। आता यामध्ये जो काही पुढचा जो भाग आहे ज्याच्यामध्ये जे विद्यार्थी PhD 1 & PhD 2 पास झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अशी माहिती आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की ज्याच्यामध्ये आपल्याला बघा पेपर क्रमांक 2 ज्या विद्यार्थ्यांना दिल्याच्या नंतर आणि रिझल्ट त्या ठिकाणी प्राप्त झाल्याच्या नंतर कमिटमेंट ऑफ ऑनलाईन सबमिशन ऑफ PhD रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन हू हॅव पास्ड PhD 1 & PhD 2 इन एक्झामिनेशन, ज्या विद्यार्थ्यांनी PhD 1 & PhD 2 पास केलेले आहेत किंवा उत्तीर्ण झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन सबमिशन ऑफ PhD रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी 22/3/2021 रोजी करू शकता। आता या ठिकाणी एक दुसरी एक महत्त्वाची माहिती मला सांगायची ती अशी की जे विद्यार्थी पेटच्या व्यतिरिक्त म्हणजे शेट असतील नेट असतील किंवा MPhil झालेले असतील असे विद्यार्थीही या ठिकाणी 22 मार्च 2021 रोजी आपल्या PhD दर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी अंतर्गत करणार असतील तर त्यांनी ते रजिस्ट्रेशन करून घ्यावं। आता यामध्ये लास्ट डेट फॉर सबमिशन
ऑफ ऑफलाइन ऐप्लिकेशन फॉर PhD रजिस्ट्रेशन अलॉन्ग विथ रजिस्ट्रेशन फी। आता याच्यामध्ये काय करायचं की लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाइन ऐप्लिकेशन फॉर PhD रजिस्ट्रेशन अलॉन्ग विथ रजिस्ट्रेशन फी। आता 3/4/2021 म्हणजे या दिवसापर्यंत तुम्ही ऑनलाइन ऐप्लिकेशन जे विद्यार्थी सेट आणि नेट परीक्षा पास झालेले असतील तेही करू शकता, मग पेट परीक्षा पास झाले तेही करू शकता, किंवा MPhil झालेले तेही करू शकता। आता ऑनलाइन ऐप्लिकेशन आणि जी काही फीस ठरवून दिलेली आहे तेही तुम्हाला 3 एप्रिल 2021 पर्यंत त्या ठिकाणी द्यावी लागेल, किंवा तोपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे। लास्ट डेट ऑफ रिसिविंग हार्ड कॉपी PhD रजिस्ट्रेशन ऐप्लिकेशन फॉर्म विथ ऑल सपोर्टिंग डॉक्युमेंट्स बाय हँड सबमिशन इन PhD सेल। आणि बाय हँड जे काही सबमिशन करायचे PhD जे डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणाहून हे रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर, तर ती तो डेट आहे तो म्हणजे 8/4/2021 म्हणजे तुम्हाला तिथून 5 दिवसाचा कालावधी ज्याच्यामध्ये तुम्ही हे PhD रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर तुमचे जे ॲप्लिकेशन आहे ऑनलाईन केलेलं आणि त्याला सपोर्टिंग तुमचे जे उत्तीर्ण झालेले प्रमाणपत्र असेल, किंवा शेटनेटचे विद्यार्थी असतील ते शेटनेट पास झालेले प्रमाणपत्र असतील, किंवा जे विद्यार्थी हे क्वालिफाईड आहेत MPhil क्वालिफाईड असे विद्यार्थीही त्या ठिकाणी ही माहिती सपोर्टिंग डॉक्युमेंट त्या ठिकाणी 8/4/2021 पोहोचवा। बाय हँड यामध्ये लक्षात ठेवायचे की सपोर्टिंग डॉक्युमेंट हँड इन सबमिटिंग इन PhD सेल, त्या ठिकाणी PhD सेक्शनला तुम्हाला हे द्यावे लागतील हे लक्षात ठेवा। आता यानंतरचा दुसरा जो भाग राहतो तो म्हणजे शेवटचा भाग म्हणजे RRC मीटिंग। आता याच्यामध्ये 26 एप्रिल 2021 इन ऑनवर्ड्स या ठिकाणी घेतली जाईल असं म्हटलं आहे। यामध्ये लक्षात घेण्यासारख्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी की अशा पद्धतीनं जे विद्यार्थी द पेट 2021 स्कोर विल व्हॅलिड फॉर एक वर्षासाठी, पेटचा हा तुमचा जो स्कोर आहे तुम्ही फर्स्ट अँड सेकंडमध्ये पास झालेला असाल तर तो व्हॅलिड राहील। सक्सेसफुल इन पेट एक्झामिनेशन ऑफ अर्ली सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर द PhD रजिस्ट्रेशन शॅल नॉट कन्फर्म ऑन द कॅन्डिडेट्स राईट ऑफ ॲडमिशन फॉर टू PhD प्रोग्राम। त्यानंतर ॲडमिशन टू PhD प्रोग्राम शॅल बी ऑन अवेलेबल ऑफ वॅकंट सीट्स ॲट रिसर्च सेंटर अँड अवेलेबिलिटी ऑफ वॅकंट सीट्स विथ युनिव्हर्सिटी रेकॉर्डिंग PhD सुपरवायझर्स ॲज पर डिसिजन ऑफ RRC। द सिलेबस ऑफ पेट ऑर्डर इंस्ट्रक्शन ऑफ ॲडमिशन प्रोसेस विल बी डिस्प्ले ऑन द वेबसाईट ऑफ युनिव्हर्सिटी ऑनलाईन बामो AC इन युनिक PhD अशा टाईम टू टाईम। आता या संदर्भातील सर्व माहिती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी दिली जाईल। विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जो काही पेपर क्रमांक 2 आहे तो सध्या या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 13/3/2021 रोजी पेपर होणार आहे आणि त्या पेपरच्या तयारीसाठी आपण या ठिकाणी अजून जेवढ्या पद्धतीने अभ्यास करता येईल तो करावा। त्यानंतर 4 दिवसांनीच म्हणजे 17 तारखेला त्या ठिकाणी रिझल्ट असेल। त्यानंतर तुमचं जे काही प्रमाणपत्र आहे ते 20 तारखेला त्या ठिकाणी प्राप्त होईल। 22 तारखेला त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आणि शेवटची तारीख ती रजिस्ट्रेशन करायची किंवा ऑनलाईन फीज भरायची ती तुमची 3/4 म्हणजे 8/2/10 म्हणजे 15 दिवसाचा कालावधी त्या ठिकाणी असेल। आणि शेवटचा भाग म्हणजे RRC मीटिंग 26 एप्रिलला, तर 8/4/2021 रोजी तुम्ही त्या ठिकाणी बाय हँड आपले डॉक्युमेंट त्याला जे गरजेचे आहेत त्या डॉक्युमेंट तुम्ही ज्या हे करत असताना फॉर्म भरत असताना तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा इतर जे काही तुमचं शेटचं पास झालेलं असेल किंवा MPhil असतात तर काही विद्यार्थी नेट असतील किंवा काही विद्यार्थी हे पेट परीक्षा त्या ठिकाणी प्राप्त झाले असतील पास झाले असतील अशा विद्यार्थ्यांचे सपोर्टिंग डाटा त्या ठिकाणी जोडावा। विद्यार्थी मित्रांनो, अशाच माहितीच्या माध्यमातून आपण नंतरच्या काही व्हिडिओमधून माहिती पाहणार आहोत। आपल्याला काही अडचणी असल्यास नक्कीच मला त्या ठिकाणी कॉल करून 95-03-2819-28 या नंबरवर कॉल करू शकता, किंवा आपण शब्द हा बहुसार या ग्रुपमध्ये ज्या विद्यार्थ्यांना सामील व्हायचे आहे अशा विद्यार्थ्यांनी मला 95-03-2819-28 या नंबरवर कॉल करावा किंवा मेसेज टाकावा।
मी जास्तीचा वेळ न घेता या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.